अध्यक्ष महोदय पहिल्यांदा तर आम्हाला हे समजलं पाहिजे की ज्या सरकार जवळ एकशे सत्तरचं बहुमत आहे असं सांगितलं जातं साठ वर्ष झाले अध्यक्ष मोदय महाराष्ट्र त्यापेक्षा जास्त झाले आता आणि अचानक एवढी भीती का सरकारी पक्षाच्या मनामध्ये की अध्यक्ष मोदय जे सिक्रेट बॅलेटनी जी अध्यक्षाची निवड व्हायची ती आता आपण वेगळ्या पद्धतीनं करण्याचा निर्णय करतोय अध्यक्ष महोदय सत्ता पक्षाला आपल्या आमदारांवर विश्वास उरलेला नाही कि सत्ता पक्षाचं बहुमत नाही कि ओपनली सगळे लोक सपोर्ट करतात पण प्रत्यक्षात मनामध्ये प्रचंड खतखत असल्यामुळे सिक्रेट बॅलेट मध्ये आपला अध्यक्ष ते पाडतील अशा प्रकारची कदाचित भीती या ठिकाणी दिसते पण त्याही पेक्षा अध्यक्ष महोदय एकीकडे आपण नियमामध्ये बदल करतात आणि नियमामध्ये बदल करताना एवढी घाई कशा करता अध्यक्ष मोरे दहा दिवसाचा कालावधी सजेशन ऑब्जेक्शनला असताना सत्तावनचा वापर करून आपण या ठिकाणी तो कालावधी एका दिवसावर आणताय तरी उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अध्यक्ष मोरे सत्तावनचा वापर या प्रस्तावाकरता करता येणार नाही याच कारण काय अध्यक्ष मोदय आपण जर बघितलं तर सत्तावनच्या अंतर्गत आपण नियम स्थगित करू शकतो पण नियमाच्या रचनेत बदल करू शकत नाही यामध्ये आपण नियमाच्या रचनेमध्ये बदल करतो आणि नियमाच्या रचनेत बदल करायचा असेल तर पुन्हा एकदा नियम दोनशे तेवीस ची प्रक्रिया करून आपल्याला दोनशे पंचवीस मध्ये बदल करावा लागेल पण अध्यक्ष मध्ये असं होताना या ठिकाणी दिसत नाहीये खरं म्हणजे आपला जो बिझनेस आहे रेग्युलर बिझनेस आहे लेजिस्लेटिव्ह बिझनेस आहे स्टॅट्युटरी बिझनेस आहे याच्यामध्ये 55 am, नियम पंचावन आणि नियम सत्तावन हे जे दोन नियम आहेत हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये वापरायचे नियम आहेत आणि अध्यक्ष महोदय एखाद्या नोटिशीचा कालावधी कमी करण्याकरता हे नियम आपल्याला वापरता येतील पण जे स्टॅट्युटरी बिझनेसचा जो भाग आहे याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कालावधी कमी करण्याकरता आपल्याला नियम वापरता येणार नाही कारण याच्या अंतर्गत नियम केवळ स्थगित करता येतो आपण नियमाची व्याख्या बदलतात व्याप्ती बदलतात दहा ऐवजी एक दिवस करतात आणि म्हणून अध्यक्ष महोदय याला आमची पूर्ण हरकत आहे आणि आपण जर हे रेटून नेणार असाल तर आम्ही त्याची लढाई कायदेशीर लढू तो प्रश्न नाही आहे पण अध्यक्ष महोदय मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अध्यक्ष महोदय इतकं इनसेक्युअर सरकार इनसेक्युअर आता हे सांगतील वरच्या सभागृहात असं आहे लोकसभेत साठ वर्ष तसंच होतं वरच्या सभागृहात लोकसभेत साठ वर्ष तसंच होतं साठ वर्षानंतर अचानकपणे असे नियम बदल्याची वेळ का आली अशा प्रकारे आपल्या आमदारांवर अविश्वास दाखवण्याची वेळ का आली एवढं अध्यक्ष मोदय इनसेक्युर सरकार कधी बघितलेलं नाही आणि म्हणून हा जो प्रस्ताव मांडलेला आहे याला माझी हरकत आहे अटलजींचा विषय या ठिकाणी आणला म्हणून त्यांना सांगतो राज्यसभेचं मतदान ओपन केलं पण आपल्या माहिती करता समजा अध्यक्षाची जी निवडणूक आहे त्याच्यात यांनी म्हटल्याप्रमाणे घोडे बाजार झाला असता तर त्याला व्हीप लागू झाला असता अध्यक्ष एखाद्या समजा पक्षाचा हरला तरी देखील सरकार पडत नाही आणि म्हणून अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सत्सद विवेक बुद्धीचा वापर झाला पाहिजे म्हणून अटलजींनी पण सगळे बदल केले पण अध्यक्षाच्या निवडणुकीला व्हीप लागू केला नाही केला नाही केला त्यामुळे अध्यक्षाच्या निवडणुकीत व्हीप देता येत नाही त्यामुळे अटलजींच्या नावाने उगीच आम्हाला चुकीच्या गोष्टी का सांगता अटलजी आमचं श्रद्धास्थान आहे त्यांच्याकरता आम्ही काही करायला तयार आहोत अटलजींनी जर सांगितलं असतं आम्हाला तर नवाब तुमच्या सहित आम्ही सगळ्यांना अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसून निघून गेलो असतो पण त्याच्या नावाने तुम्ही काही कशाला सांगता अध्यक्ष महोदय हे चुकीचं या ठिकाणी होत आहे साठ वर्षानंतर झालेली जी उपरती आहे ही काही फार चांगल्या भावनेतनं झाली नाही ही भीतीतनं झालेली आहे भीतीत झालेली उपरती आहे आमचं म्हणणं असं आहे अध्यक्ष मोदय की ठीक आहे तुम्हाला करायचं आहे पूर्ण नियम पळा ना तुम्ही दहा दिवसाची मुदत जी एक दिवसावर आणता त्याला आमचा आक्षेप आहे कारण आपल्याला माहिती आहे अध्यक्ष मोदय मूळ ज्यावेळेस समितीचा पहिला निर्णय तुम्ही घेतला तुमच्या लक्षात आमच्या समिती सदस्यांनी आणून दिलं की आमच्या समिती सदस्यांना निरोपच दिला नाही अहवाल ज्यावेळेस निरोपच नाही आम्ही आमच्या समिती सदस्य संदीप धुर्वे यांनी मोबाईल दिला सांगितलं आमचा मोबाईल फॉरेन्सिक करा की तुम्ही आम्हाला मेसेज पाठवलाय करता एवढी भीती सगळ्या प्रकारची तुमच्याकडे बहुमत असताना समितीत बहुमत होत तरी देखील आमच्या सदस्यांना तुम्ही निमंत्रित न करता अहवाल मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आज तुमच्याकडे बहुमत आहे तरी तुम्ही अध्यक्ष महोदय सिक्रेट बॅलेट करताय आज तुमच्याकडे बहुमत आहे तरी तुम्ही दहा दिवसाचं एका दिवसावर आणण्याचा प्रयत्न करताय एवढी इन्सिक्युरिटी काय आणि म्हणून अध्यक्ष महोदय आमचा याला पूर्णपणे विरोध आहे आमचं मत आहे अध्यक्ष महोदय आम्ही सूचना मांडलेली आहे अध्यक्ष महोदय आमचा याला विरोध आहे आणि अध्यक्ष महोदय आमची मागणी आहे की मतदानाला टाका